मित्रांनो, भूत प्रेतात्मा ही अशी गोष्ट आहे ज्यावर आपण विश्वास ठेवत नाही, पण कधीकधी आपल्यासोबत आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत अशा काही घटना घडून जातात त्या ऐकून आपण हादरून जातो. असे तर आपण खूप धाडसीपणानं बोलतो की मी नाही घाबरत भूताभीताला, दिसेल तेव्हा बघून घेईल, पण प्रत्यक्षात अनुभव घेतल्यानंतर परिस्थिती मात्र काही वेगळीच असते. आज तुम्हाला मी जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या काकांची मुलगी म्हणजेच माझी बहीण वीणा तिच्यासोबत घडलेली सत्य घटना आहे. जळगाव जिल्ह्यातील एका खेडेगावात आमचा खूप मोठा परिवार आहे. माझे आजोबा आणि त्यांचे दोन भाऊ यांचा परिवार आजही गावी एकत्र कुटुंब म्हणून राहतात. शिक्षणासाठी काही भावंडं कोणी नाशिकला तर कोणी मुंबईला हॉस्टेलवर गेले होते, तसंच मी सुद्धा पुण्याला आली होती. त्या वर्षी मी शेवटच्या वर्षाला असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आली होती आणि वीणाची अशी अवस्था बघून मला धक्काच बसला. स्पोर्ट्समध्ये सगळ्यात पुढे असणारी फिट आणि हेल्दी वीणाला असं अचानक अंथरुणात खिळलेलं बघून नवलच वाटेल. घरच्यांकडून समजलं की तिला 5-6 दिवसांपासून ताप आला आहे आणि गोळ्यांचा तिच्यावर काही परिणाम होत नाही आहे. वीणा 5-6 दिवसातच अगदी अशक्त झाली होती, काही खातपीत नव्हती, रात्री झोपेत मधूनच दचकून उठायची आणि सतत तिला कसली तरी भीती वाटत आहे असं वाटायचं. 10 ते 15 दिवस उलटून गेले, तिच्या तब्येतीत काहीच सुधार होत नव्हता. शहरातील दवाखान्यात दाखवलं पण डॉक्टर म्हणायचे की गंभीर असा कुठलाच आजार तिला नाही. एवढंच नाही तर आमच्या आजीने गावातल्या भक्तिनीला सुद्धा बोलावले होते घरी, पण तिने तर आम्हाला घाबरवूनच सोडले. हिच्या अंगात 5-5 चुडेलींनी कब्जा केला आहे म्हणे. तुम्ही अमुक अमुक उपाय करा मग ती ठीक होईल, तमुक देवाला दान करा मग ती ठीक होईल, पण तिच्या एकही उपायाने परिस्थिती सुधारत नव्हती. कारण तिच्यात कुणी भूत वगैरे नव्हतंच मुळी, पण जे काही घडलं होतं त्या गोष्टीचा तिला चांगलाच धक्का बसला होता. हळूहळू तिची तब्येत आपोआप बरी होत गेली. आम्ही तिला मुद्दाम बाहेर फिरायला घेऊन जायचो, तिच्याशी गप्पा मारायचो, रोज संध्याकाळी घराजवळील रेणुका मातेच्या मंदिरात घेऊन जायचो, तिथली रक्षा कपाळावर लावायचो. हळूहळू ती त्यातून सावरत असताना तिने स्वतःहून सगळं काय घडलं ते आम्हाला सांगितलं. वीणा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. अभ्यासासाठी तिने कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलवर राहायचे ठरवले. ती पहिल्यांदाच हॉस्टेलवर राहत होती. घरी ऐसपैस राहायच्या सवयीमुळे तिथे हॉस्टेलवर राहणं तिला काही खास आवडत नव्हतं, पण अभ्यासासाठी तिने तिथे राहायचं ठरवलं. तिथे गेल्यावर तिने पाहिलं की मुली खोलीतच दोरी बांधून कपडे वाळत घालत किंवा खिडकीत. वीणाला ती गोष्ट काही आवडली नाही म्हणून तिने ठरवलं की आपण टेरेसवर जाऊन कपडे वाळत घालूया. हॉस्टेलची इमारत 5 मजली होती, पण खालचे 3 मजलेच तेवढे वापरात होते. वरचे 2 मजले काही वर्षांपासून रिकामेच होते. टेरेसवर जायला बंदी होती, का याचं कारण कुणालाच माहीत नव्हतं, पण वीणा फार जिद्दी स्वभावाची असल्याने तिने त्या सूचनेची पर्वा केली नाही आणि ती टेरेसवर कपडे वाळत घालण्यासाठी गेली. तेव्हा ती म्हणाली की पहिल्या दिवशी जेव्हा मी 5व्या मजल्यावर पोहोचली तेव्हा मला भीती नाही वाटली, पण खूप विचित्र फिलिंग्स आली, खूप उदासीन आणि भकास वाटू लागलं. मी टेरेसवर जाऊन कपडे वाळत घातले आणि खाली आली तेव्हा तिची रूममेट तिला म्हणाली, वीणा कशाला गेली होती ग वर, वॉर्डन मॅडमने जायचं नाही म्हटलंय ना. यावर वीणा तिला म्हणाली, अरे यार या खोलीला गॅलरी पण नाही कपडे टाकायला आणि मला नाही आवडत असं खोलीत कपडे वाळत घातलेलं. तिने काही कोणाचं ऐकलं नाही. ती रोज जायची टेरेसवर सकाळी कपडे वाळत घालायला आणि संध्याकाळी पुन्हा 4 वाजता आणायला. ती म्हणाली की रोज मला तिथे तेवढा वेळ भयाण आणि भकास वाटायचं, पण मी विचार केला की इथे कुणी राहत नाही म्हणून मला तसं वाटत असेल. एक दिवस संध्याकाळी वीणा कपडे खाली आणायला विसरली. तिला अचानक आठवण झाली, तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. ती अगदी सहज उठली आणि जिन्यावरून गाणे गुणगुणत जाऊ लागली. गाणे म्हणत 4थ्या मजल्यावर पोहोचली आणि 5व्या मजल्याकडे जाऊ लागली आणि अचानक गाणं म्हणायची थांबली. वीणा म्हणाली, त्या दिवशी पहिल्यांदा मला थोडी भीती वाटली, अचानक काळजात तर्र झालं आणि वाटलं की आपण अंधार पडल्यावर एकटं यायला नको होतं, पण आता कपडे न घेता गेलो तर मुली आपल्याला हसतील म्हणून आता काहीही असो पटकन वर जाऊन कपडे घेऊन यायचं. असा विचार करत ती 5व्या मजल्याच्या कॉरिडॉरमध्ये येऊन पोहोचली. तिथे तिला जमिनीवर रक्ताचे थेंब दिसले. ते रक्त आहे हे तिला कळताच तिथून ती पळ काढणार तितक्यात तिला एका मुलीचा रडण्याचा आवाज आला. ऐक ग
प्लीज कुणीतरी हेल्प करा, असा तिला आवाज आला आणि ती तिथेच थांबली. तिने मागे वळून पाहिलं, दुसऱ्या नंबरची एक खोली तिला उघडी दिसली. त्यातून लाईट्सचा उजेड बाहेर येत होता. तो लाईट बघून वीणाला थोडा धीर आला आणि ती आत गेली. तिथे एक मुलगी बेडवर बसली होती आणि तिच्या समोर पुस्तकांचा ढीग होता. वीणाने अचानक दरवाजा उघडताच ती मुलगी दचकली. तिच्या मनगटातून रक्त येत होतं. ते वीणाने पाहिलं आणि ती धावत तिच्याजवळ आली. काय ग, काय झालं तुला, असं म्हणत तिने तिचा स्कार्फ तिच्या हातावर गुंडाळला. ती मुलगी बोलू लागली, अरे खाली मुली अभ्यास करू देत नाही, रात्रीचं लाईट्स लावलेत की ओरडतात, म्हणून मी इथे वर येते अभ्यास करायला. आणि या खोलीच्या दरवाजाला लॉक पण नव्हतं, त्यामुळे कोणालाच कळत नाही मी इथे आल्याचं. आणि तू पण प्लीज कोणाला सांगू नको. यावर वीणा म्हणाली, अगं पण तुला लागलंय किती? काही नाही ग, इतकं विशेष काही नाही, होईल ते बरं. वीणा तिच्यासोबत थोडा वेळ बोलत बसली आणि तिची भीती पूर्ण गायब झाली. नंतर तिथून ती खाली तिच्या रूममध्ये जायला निघाली आणि जसं ती तिसऱ्या मजल्यावर पोहोचली तर कॉरिडॉरमध्ये वॉर्डन मॅडम उभी होती. वॉर्डन तिच्यावर खूप चिडली, वीणाला ते काही सहन झालं नाही आणि ती बोलून गेली, ती अनुजा तिथे खोलीत अभ्यास करायला जाऊ शकते आणि मी साधं 2 मिनटं गेले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तिचे शब्द ऐकताच वॉर्डनचा चेहरा पांढरा पडला आणि काही सिनियर मुलीसुद्धा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या. वॉर्डनने सगळ्यांना आपापल्या खोलीत जायला सांगितले आणि स्वतः तिथून तावातावाने निघून गेली. थोड्या वेळाने तिथल्या सिनियर मुली वीणाच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, तुला अनुजा कशी माहिती ग? 2 वर्षांपूर्वी तिने तिच्या खोलीत नस कापून आत्महत्या केली आहे. तू नक्की कोणाला पाहिलं तिथे की तू आम्हाला घाबरवायला हे सगळं नाटक करते? यावर वीणा म्हणाली, मी कशाला नाटक करू, कदाचित तुम्ही जी अनुजा म्हणताय ती वेगळीच असेल. तेव्हा त्यातल्या एकीने तिला अनुजाचा फोटो दाखवला. तिचा फोटो पाहता क्षणी वीणाच्या पायाखालची जमीन सरकली. ती डोळे विस्पारून किती वेळ फोटो पाहत राहिली आणि मग कोणाशी काही न बोलता तिच्या बेडवर जाऊन झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिला जाग आली, तिचा कुणावर विश्वास बसत नव्हता. सगळ्यांची नजर चुकवत हिंमत एकवटून ती पुन्हा वर गेली आणि तिने फोनचा कॅमेरा सुरू ठेवला. तिथे तिला रक्ताचे डाग तर दिसले आणि ती खोली सीलबंद होती. ते लॉक इतके जाम झाले होते की जणू खूप वर्ष झाले ती उघडलीच नव्हती. तेव्हा मात्र वीणाची भीतीने गाळण उडाली. ती धावतच खाली आली आणि बेशुद्ध पडली. जेव्हा तिने आम्हाला ही घटना सांगितली तेव्हा ते ऐकून आम्हीसुद्धा घाबरून गेलो. वीणाने तर सगळं स्वतः अनुभवलं होतं. त्यातून सावरायला तिला बराच वेळ लागला, पण आता ती पूर्णपणे बरी आहे.